नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। दिल्ली गेट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने साकारला गोरक्षण देखावा। आमदार निलेश लंके यांच्या हस्ते देखाव्याचा शुभारंभ। यंदा अहमदनगर शहरामध्ये गणेशोत्सवानिमित्ताने दिल्ली गेट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांच्या संकल्पनेतून गोरक्षणाचा देखावा साकारण्यात आलाय। या देखाव्याचा शुभारंभ आमदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आला। मंडळाचे अध्यक्ष गिरीश जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, युवा सेनेचे सहसचिव विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, अतुल पिंपळकर, अजय भोळे, बाळासाहेब सांगोळे, सलीम शेख, अशोक पारदे, अजित बोराटे, भगवान कोकणे आदी उपस्थित होते। दिल्ली गेट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट मार्फत राबवले जाणाऱ्या सगळे सामाजिक उपक्रमाबद्दल असताना यावर्षी गणेशोत्सव मंडळाचे आमचे हे मंडळाचे 44वा वर्ष आहे। या 44 वर्षाच्या निमित्ताने आम्ही यावर्षी शिवाजी महाराजांनी चालू केलेल्या प्रतिबद्धतेप्रमाणे गोरक्षण हा एक संदेश देण्याचा आम्ही या आरसमधून या देखाव्यामधून प्रयत्न केला आहे। या मंडळाचे अध्यक्ष श्री गिरीश जाधव आहेत आणि ह्या मंडळाने आजपर्यंत रक्तदान शिबिर भरपूर असे काही कार्यक्रम जे मध्ये आता करोना झाला होता त्या करोनाच्या काळामध्ये खिचडी वाटप, लोकांना अन्नदान वाटप हे असे सगळे काही कार्यक्रम आम्ही दरवर्षी काही ना काही प्रकारे करत असतो। जे करून मंडळाचं एक कार्य हे समजा समाजापुढे आलं पाहिजे या हिशोबाने आम्ही सगळं काम आतापर्यंत करत आलो आहोत, असंही दरवर्षी आम्ही करत असणारच आहोत। आज दिल्ली गेट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं आरसीचं आज उद्घाटन झालं। आणि आमदार निलेशजी लंके आणि शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांतजी गाडे यांच्या उपस्थितीमध्ये आज देखाव्याचं उद्घाटन झालं। आमच्या मंडळाचे अध्यक्ष गिरीश जाधव हे यांनी आज मोलाचं सहकार्य करून आज निमंत्रितांना स्वागत केलं। धन्यवाद। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।